नव्या वर्षाची सुरुवात झाली आहे. मार्गशीर्षातील हुडहुडी भरवणारी थंडी, धुक्याने लपेटलेली सकाळ या वातावरणाला छेद देत कोल्हापुरात ऐन मार्गशीर्षात आषाढाचा दिवस सोमवारी उगवला. शहरासह जिल्ह्यातील काही गावांमध्ये पाऊस पडल्याने या अचानक वातावरण बदलाबाबत चर्चा रंगली आहे. उत्तरेकडून वाऱ्याची लाट आल्यामुळे ढगाळ हवामान निर्माण झाले असल्याची माहिती शिवाजी विद्यापीठाचे पर्यावरण शास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर पी डी राऊत यांनी दिली. पाहुयात बातमी सविस्तर. रविवारी दुपारनंतर अचानक वातावरणातील बदलांना सुरुवात झाली आणि सर्वत्र ढगाळ हवामानसह काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. अचानक बदललेल्या वातावरणामुळे विशेषतः शेतकरी वर्गामध्ये काळजीचे ढग दाटून आले. अशा वातावरणाचा पिकांवर परिणाम होत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये देखील संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. याबाबत अधिक माहिती देताना पर्यावरण अभ्यासक डॉक्टर राऊत म्हणाले, उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्याची लाट महाराष्ट्राकडे सरकल्यामुळे राज्यभरात अशा प्रकारचे ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. सध्या थंडीचे दिवस आहेत. या दिवसात कडाक्याची थंडी पडत असते. मात्र रविवारी दुपारपासून ढगाळ हवामानसह पाऊस पडल्यानं या बदललेल्या हवामानाचा फटका पिकांना तसेच मानवी आरोग्याला बसण्याची शक्यता आहे. निसर्गातील पर्यावरणावर देखील अशा ढगाळ हवामानाचा परिणाम होत असतो. वयस्कर लोकांच्या आरोग्याच्या तक्रारी देखील अशा हवामानामध्ये डोकं वर काढण्याची शक्यता जास्त असते. लहान मुलांच्या प्रकृतीवर अचानक येणाऱ्या ढगाळ हवामानाचा देखील परिणाम होत असतो. त्यामुळे ज्येष्ठांची तसेच लहान मुलांची अशा हवामानामध्ये विशेष काळजी घेण्याची गरज आहे. अवकाळी येणाऱ्या पावसाच्या शिडकाव्यामुळे शेती पिकाचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. लवकरात लवकर हवामानातील हा बदल निघून वातावरण स्वच्छ व्हावं अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. रोजच्या ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा स्पीड न्यूज लाईव्ह 24. स्टे लाईव्ह, स्टे अपडेट. धन्यवाद. ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.